डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचं औचित्य साधून यंदाच्या वर्षी देखील महापालिकेच्या वाहनांचं पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंती दिनाचं औचित्य साधून शहरात भव्य अशी उत्सव सांगता मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीत महापालिकेचा आरोग्य विभाग आणि परिवहन विभागाच्या वतीनं सहभाग नोंदवला जातो. मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होण्यापूर्वी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर दीपक तावरे आणि मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या माध्यमातून मिरवणुकीदरम्यान लागणाऱ्या सर्वच सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी यावेळी बोलताना दिली. महापालिकेमार्फत सालाबादप्रमाणे जी काय व्यवस्था आहे ती सर्व व्यवस्था केलेली आहे. या व्यतिरिक्त यावर्षी आम्ही 2 मेडिकल पथकं सुद्धा ठेवलेली आहेत की जे जेणेकरून उन्हामुळे काही कुठल्याला इजा झाली तर त्यांना लगेचच तातडीने मदत करता येईल. आणि हा रस्ता जो आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर चौक ते डफरीन चौक हा पण आम्ही नव्याने तयार करून घेतलेला आहे. तर ह्या थोड्या वेगळ्या गोष्टी आम्ही यावर्षी या जयंतीनिमित्त तयार केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक शांततेत पार पाडावी असं आवाहन यावेळी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी केलं. तावरे साहेबांच्या मदतीने जे काही मिरवणुकीला येणाऱ्या भाविकांना किंवा आमच्या सैन्याला जे काही सुविधा देता येईल 2 मेडिकलचे युनिट तयार केलेले आहेत. पाण्याची देखील व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. ज्या जे मिरवणुकीला अडथळा येणारे झाडं असतील किंवा MSEBच्या मार्फत जे काही वायरे असतील हे देखील काढून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तेव्हा मी महानगरपालिका आयुक्तांचं मी मनापासून आभार मानतो, तसंच पोलीस कमिशनर देखील आभार मानतो आणि सोलापूर शहरातील सर्वच मंडळांना विनंती करतो की कायद्याचं कडोकट पालन करून हे मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित काढून शहरातील नाव जसं आपण दरवर्षी ठेवतो असंच नाव आपण मोठं करावं.